पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या दिल्लीतून या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत, आपल्याबरोबर तपशीलांसही सध्या जोडले गेलेले आहेत. राम, आत्ता आपण बघितलं दोन्ही नेत्यांचे एकमेकांवरचे आरोप, मात्र निश्चितच यापुढचं राजकीय वातावरण या ईडीच्या नोटीसीमुळे आणखी तापणार आहे असंच दिसतंय. बिल्कुल, वातावरण तापणार आहे, त्याच्यासाठी कारणं आहेत. पहिला मुद्दा म्हणजे की आता अतुल लोंढे यांनी काँग्रेसची बाजू मांडलेली आहे, परंतु सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कोर्टामध्ये हे सांगू शकलेले नाही आहेत की पार्टी फंडामधून 90 कोटी रुपये या दोघांनी वैयक्तिक का घेतले. हा पहिला मुद्दा आहे, पार्टी फंडामधून असं वैयक्तिक पैसे घेता येऊ शकतात का, हा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो 2000 कोटी जी प्रॉपर्टी आहे ती 50 लाख रुपयामध्ये खरेदी करता येऊ शकते का, आणि याच मुद्द्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस जी आहे ती दाखल केलेली आहे. खरं तर 2018 हे हायकोर्टामध्ये प्रकरण आलं होतं आणि इन्कम टॅक्सनं नोटीस पाठवली होती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना, आणि या नोटीसच्या विरोधामध्ये चौकशी थांबवावी म्हणून सोनिया गांधी राहुल गांधी हे हायकोर्टामध्ये गेले होते. परंतु तिथे सोनिया आणि राहुल गांधी यांना जोरदार फटकारा बसला होता आणि हायकोर्टानं सांगितलं होतं की ही चौकशी थांबवता येणार नाही. म्हणजेच की यापूर्वीच हायकोर्टामध्ये कोणताही दिलासा मिळालेला नाही आहे या दोघांना, आणि त्यामुळेच ही पुढची पायरी जी आहे हे 2018 घडलं होतं आणि आता 2022 आहे, 4 वर्षानंतर आता ईडीने स्वतः हे संपूर्ण ताब्यात घेतलेलं आहे. नॅशनल हेराल्ड याच्या नावाखाली हा गैरव्यवहार केल्याचा आरोप जो आहे तो ठेवण्यात आला, ठपका ठेवण्यात आलेला आहे. आता हे राजकारण आहे की खरंच त्याच्यामध्ये काय तथ्य आहे हे संपूर्ण कोर्ट पाहिल आणि त्याचबरोबर ही जी यंत्रणा आहे ती पाहिल. परंतु यामुळे देशभरामध्ये मात्र एक वेगळं वातावरण निर्माण होणार आहे. काँग्रेस काय भूमिका घेते, कारण आता काँग्रेसचे जे दोन महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यावर हे आरोप आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणजेच की आता राहुल गांधी यांना अध्यक्षपदी बसवावं अशी चर्चा चालू आहे. चिंतन शिबिर जे झालं, तुम्ही म्हटलं की राजकीय वातावरण तापणार आहे, काँग्रेसमधून काय प्रतिक्रिया येतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, म्हणून आपण सुरजेवाल यांची प्रतिक्रिया पाहूया, काय म्हटलेत नेमके ते. आए दिन मुद्दों को भटकाने की राजनीति में माहिर मोदी सरकार अब बदले की भावना में अंधी हो गई है. जिस मानसिकता ने अंग्रेजों का साथ दिया था, आज गुलामी की प्रतीक वो मानसिकता आजादी की कुर्बानियों से प्रतिशोध ले रही है. इस बार उन्होंने एक नई कायराना व डरपोक साजिश की है. नेशनल हेराल्ड मामले में अब प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी व हमारे नेता श्री राहुल गांधी जी को ईडी से नोटिस जारी करवाया है. साफ है कि तानाशाह डर गया है, साफ है कि शासन के सब मोर्चों पर अपनी नाकामियों को छुपाने में विफल तानाशाह अब छटपटा रहा है. देश को गुमराह करने के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के नेतृत्व के खिलाफ एक घिनौना और कायरतापूर्ण षड्यंत्र रचा जा रहा है. रणदीप सुरजेवाल यांची ही प्रतिक्रिया होती. एकंदरीतच सगळ्या देशाचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामधून भरकटवलं जातं अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे. बदल्याच्या भावनेनं हे सगळं घडतंय आणि म्हणूनच ईडीची ही नोटीस सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठवली आहे असं सुरजेवाल आत्ता यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र एकंदरीतच या मुद्द्यावरून आता पुढचं राजकीय वातावरण देशभरातलं निश्चितच तापणार आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नॅशनल हेराल्ड प्रकरणी आता ईडीनं समन्स बजावलंय. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर होते आणखी तपशीलासहित. राम, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24